नाही, जीभ छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे. परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे. आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल, तर जीभ छाटू नये पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे. कारण काय, हे जिभेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे. ते राहुल गांधी असो की तो ज्ञानेश महाराव असो की तो श्याम मानव असो की या भारतामधल्या बहुजन समाजाला किंवा भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात, त्यांच्या भावना दुखावतात, त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे. आणि म्हणून जीभ छाटू नये पण जिभेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे. आज जे डॉक्टर बोंडे बरळले की राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यावे, अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते निश्चितच त्याचा मी निषेध करतो. डॉक्टर बोंडे हे जे वाचाळवीर आहेत भाजपमधले, त्या वाचाळवीरांचे त्या कंपनीचे ते अध्यक्ष आहेत, म्हणून सातत्यानं अशी जे त्यांचे वक्तव्य येतात ते आपल्याला पाहायला मिळतात. पेशाने डॉक्टर असल्यानंतरही अशा पद्धतीनं वक्तव्य हे करणं अतिशय चुकीचं आहे. म्हणून त्यांनी सभ्यपणा दाखवून एक या संदर्भात राहुल गांधींची माफी मागावी, नाहीतर येणाऱ्या काळात जे युवक काँग्रेस आहेत ते युवक काँग्रेस त्यांच्या घरासमोर निषेधाचं आंदोलन करणार आहेत. आणि यापुढे असे वक्तव्य होणार नाहीत याची किमान त्यांनी दक्षता घ्यावी.